नमस्कार मित्रों, मी डॉक्टर AM देशमुख, प्रेसिडेंट मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया. आज मुद्दाम हा व्हिडिओ प्रसारित करण्याचं कारण की मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी या आजच्या कोरोनाच्या संकटामध्ये लढा देण्यासाठी अविरत काम करत आहे. आम्ही पूर्ण भारतभर व्हॉलंटियर म्हणजेच स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी मायक्रोबायोलॉजीच्या ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD झालेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं. आणि सांगण्यास आनंद वाटतो की भारतातील जवळजवळ 3,000 विद्यार्थ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्यांची पत्त्यासहित नोंदणी आमच्या संस्थेकडे केली. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या उद्योगांना, म्हणजे ज्यांना मायक्रोबायोलॉजिस्टची गरज आहे, आणि सरकारचे हॉस्पिटल्स, खाजगी हॉस्पिटल्स आणि लॅबोरेटरीज यांना आम्ही विनंती केली की तुम्हाला मायक्रोबायोलॉजीची गरज असेल तर आमचे स्वयंसेवक देशाला मदत करायला तयार आहेत. आणि त्यापुढे सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत आपले जवळजवळ 50 हून जास्त विद्यार्थी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतात. ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, अकोला, अहमदनगर, लातूर, महाराष्ट्राबाहेर कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थानमधील भरतपूर इथे हे विद्यार्थी काम करतात. या निमित्ताने सर्व उद्योगपतींना, म्हणजे ज्यांचे ज्यांचे मायक्रोबायोलॉजीच्या संबंधातले उद्योग आहेत, त्यांना व सरकारच्या ज्या ज्या लॅबोरेटरीज आहेत, जे जे हॉस्पिटल्स आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपल्याला जर मायक्रोबायोलॉजीची गरज असेल तर तुम्ही मायक्रोबायोलॉजीच्या सोसायटीच्या वेबसाईटवर किंवा मायक्रोबायोलॉजी सोसायटी गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला आमचा पत्ता मिळेल, आमचा ईमेल आयडी मिळेल, आमच्याशी संपर्क साधा. आमचे विद्यार्थी ज्या भागात ते राहतात, ज्या शहरात ते राहतात, तिथे पूर्णपणे विना मोबदला काम करायला तयार आहेत. जर दुसऱ्या शहरात जायचं असेल कामासाठी तर फक्त उदरनिर्वाहाचा खर्च भागला तर ते काम करायला तयार आहेत. धन्यवाद.